नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. यावेळी मी दिल्लीत आहे आणि माझ्या सोबत आहेत डॉक्टर नरेंद्र जाधव. डॉक्टर जाधव यांची ओळख मी महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही. सध्या ते केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाचे आणि राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत. नरेंद्र जाधव हे रिझर्व्ह बँकेचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते. तशी पोस्ट त्यांच्यासाठी खास निर्माण करण्यात आली होती. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. आयुष्यामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. त्यामध्ये अफगाणिस्तान आणि इथिओपियामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी डॉक्टर नरेंद्र जाधवांबद्दल काय म्हटलं आहे हे मला तुम्हाला आधीच सांगितलं पाहिजे. पंतप्रधान म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांच्यासारखंच डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय प्रेरणादायी आहे. असा हा माणूस आणि त्याचा विस्मयकारी प्रवास तपासण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. सर नमस्कार, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये आणि या ग्रेट भेटमध्ये. पण मला पहिल्याप्रथम सर्वांना नमस्कार करतो आणि ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली याचा मला मनापासून आनंद वाटतो. हे मुद्दाम नमूद करा असं वाटतं. इतके वर्ष मी तुम्हाला बघतोय आणि तुमच्याकडे बघितल्यावर अखंड ज्ञानयोग आणि अखंड उत्साह म्हणजे काय हे कळतं. हे सगळं तुम्ही कुठून आणता? मला असं वाटतं की लक्षावधी इतर लोकांसारखाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरित झालेला माणूस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठ्या समाजाला ज्ञानमार्गी केलं त्यापैकी मी एक आहे. त्यामुळे ज्ञानमार्गाचा वसा घेतल्यानंतर त्यामध्ये अखंडपणे काम करत राहणं ही माझ्या आयुष्याची मुख्य प्रेरणा झालेली आहे आणि त्या प्रकारे मी काम करत आलेलो आहे. पण उत्साह मला असं वाटतं की आतून ज्यावेळी तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं माझा पिंड जो आहे तुम्ही कधीच थकलेले दिसत नाही. करेक्ट. मी जाहीर कार्यक्रमात तुम्हाला पाहिलंय, असं इथे पाहिलंय, खाजगी संभाषणात पाहिलंय, कधीही थकलेले तुम्ही दिसत नाही. मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्हाला खूप आवेगानं काही मांडायचं असतं त्यावेळी आणि ते करण्यासाठी लागणारी ऊर्जा आतूनच आपोआप येत असते. तिथे माझा जो पिंड आहे, पिंड हा शब्द कदाचित चुकीचा असेल परंतु माझा मुख्य बाणा जो आहे तो शिक्षकाचा आहे. मी शिक्षक आहे. मी अनेक रोल केलेले जरी असले तरी मुख्यत्वे करून मी शिक्षक आहे असं मला वाटतं आणि मला ज्यावेळी आवर्जून काहीतरी सांगायचं असतं ते आतून ज्यावेळी येत असतं त्यावेळी ते ऊर्जा घेऊनच येत असतं. त्यामुळे ऊर्जेचा मला कधीही तुटवडा माझ्या आयुष्यात आजवर तरी भासलेला नाही. तुटवडा तर भासलेलाच नाही आहे पण तुमच्या ऊर्जेची लागण इतर सर्वांना होते, आजूबाजूच्या सर्वांना होते, तुम्ही ज्यांच्याशी बोलता त्यांनाही होते. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आज तुम्ही नियोजन आयोगाचे प्लॅनिंग कमिशनचे मेंबर आहात, बरोबर, सरकारच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सुद्धा मेंबर आहात. याचा अर्थ असा होतो की पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा UPA अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांच्याही तुम्ही अत्यंत जवळ आहात. या देशामध्ये 100 माणसं सुद्धा अशी नसतील की दोघांच्या इतकी जवळ आहेत. तुम्ही जिथून सुरुवात केलीत त्या वडाळ्यापासून प्रवास आहे आणि इथे येऊन पोहोचलात सत्तेच्या अतिशय जवळ, कसं पाहताय याकडे? मी आयुष्यभर झपाटल्यासारखा काम करत आलेलो आहे आणि त्या प्रवासामध्ये मी आज इथवर येऊन पोहोचलेलो आहे ही अतिशय समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि मला असं वाटतं की यातून असंही निष्पन्न होतं की जर तुम्ही अथक प्रयत्न करणार असाल, प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असाल, तुमच्यापुढे जर उत्तुंग ध्येय असेल आणि त्याला जोड देणारी दुर्दम्य अशी इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही खूप काही साध्य करू शकता. मग तुम्ही कुठल्याही वातावरणातून आलेले असला, कुठल्याही सामाजिक परिस्थितीतून वर आलेला असलात तरीसुद्धा तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. आपल्याला माहिती असेल की मी ज्यावेळी आमचा बाप वगैरे लिहिलं होतं आणि माझ्या अनेक भाषणांमधून मी सांगितलेलं आहे की सुरुवातीला मला माझी पहिली जी महत्त्वाकांक्षा होती ती दादा होण्याची होती. कारण मुंबईच्या बकाल वस्तीमध्ये वाढत असताना तिथे सगळ्या मारामारीच्या गोष्टी चालायच्या त्यावेळी मला असं वाटायचं की आपण दादा व्हावं. ही माझी पहिली आपण गल्लीचा दादा व्हावं, गल्लीचा दादा व्हावं. कारण तिथे अखंड चर्चा हीच असायची आणि मी चांगल्यापैकी मारामाऱ्या वगैरे करत असे. तिथे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं हे मला आता कळलेलं आहे. नंतर पुढे गेल्यानंतर मला पिऊन व्हावं असं वाटायला लागलं. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे आता असं वाटतं मागे पाहताना की आता हसू येतं पण त्यावेळी ती हसण्यासारखी परिस्थिती नव्हती.
एकंदरीत सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वातावरणामध्ये जो एक बकालपणा होता आणि जी अनिश्चितता होती त्यामुळे असं वाटायचं की आपल्याला कमी पगार मिळाला तरी चालेल, मात्र आपल्याला पक्की नोकरी असली पाहिजे, परमनंट नोकरी असली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे परमनंट नोकरी एकच असते, ती म्हणजे क्लास फोर एम्प्लॉईची. त्यामुळे मला असं वाटतं की आपण पिऊन व्हावं. नंतर असं वाटायला लागलं की जरा पुढे गेल्यानंतर असं वाटायला लागलं की आपल्याला यापेक्षा चांगलं काहीतरी करता येईल असं ज्यावेळी वाटायला लागलं त्यावेळी मला शिक्षक व्हावंसं वाटायला लागलं, त्यानंतर प्राध्यापक व्हावंसं वाटायला लागलं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का की आपण हात वरती करतो, अरे इथपर्यंत आपला हात जातोय, अरे इथपर्यंत सुद्धा जातोय, अरे इथपर्यंत सुद्धा जातोय, असं आपण स्वतःला शोधत जातो. आणि ज्या प्रमाणामध्ये आपण स्वतःला शोधत जातो त्या प्रमाणामध्ये मी स्वतःला रचित गेलो आणि म्हणून मला वाटतं की मी आज इथे येऊन पोहोचलेलो. खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला मुलाखतीच्या शेवटी विचारणार होतो, पण असं दिसतंय की गल्लीचं दादा तुम्हाला व्हायचं होतं, एक एक पायरी तुम्ही वर चढत गेला आणि आज देशाच्या सत्तेच्या अत्यंत जवळ आहात. आता तुमची महत्वाकांक्षा काय आहे? हे पा, मला असं वाटतं की अगदी लहान असताना ज्यावेळी पूर्णपणे नकारात्मक वातावरणामध्ये मी वाढत असताना त्यावेळी असं वाटायचं की वाय मी असं वाटायचं, वाय मी म्हणजे मलाच का हे भोगावं लागते, अशा प्रकारच्या लहानपणी त्या वेदना असायच्या ज्या एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी वाढत होतो. नंतर मी आता अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेलो आहे की मी स्वतःला प्रश्न विचारतो वाय नॉट मी. त्यामुळे माझा जो प्रवास झालेला आहे तो वाय मी पासून वाय नॉट मी इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे. माझी 60 जवळ आली असली तरी मी अजून संपलेलो नाही आणि मला अजून पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत. महत्वाकांक्षेबद्दल जर म्हणाल तर मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट शक्य आहे. कारण अलीकडेच एका पत्रकाराची चर्चा चालली होती आणि महाराष्ट्रातली जी माणसं मोठ्या पदावर गेली त्यांच्याविषयी चर्चा होती. बरोबर. आणि तो पत्रकार असं म्हणाला की डॉक्टर नरेंद्र जाधव कुणीही होऊ शकतात, कुठेही पोहोचू शकतात. बरोबर. ते देशाचे राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात. या विधानाला खरोखरच गांभीर्य आहे का, अर्थ आहे का? तुमच्या पत्रकार मित्राने जे म्हटलं त्याच्यामध्ये त्यांची भावना व्यक्त झालेली आहे, त्या भावनेचा पूर्णपणे आदर बाळगून मी असं म्हणेन की हो, यात अशक्य काहीच नाही, अशक्य काहीच नाही. याचा अर्थ ते होईलच असं नाही, ते होईल असं गृहित धरणं मूर्खपणाचं आहे याची मला जाणीव आहे. परंतु या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळे टप्पे येत जाणार आहे, त्यापैकी कुठला टप्पा मी यानंतरच्या काळामध्ये गाठणार आहे मला असं वाटतं की याचं उत्तर काळच देऊ शकेल. याचं उत्तर काळच देईल, पण जो काळ तुम्ही पाहिलेला आहे अगदी मी सुरुवात करतो त्या वडाळ्याच्या बीपीटीच्या कॉलनीपासून, बरोबर, तिथपासून आजपर्यंत, असा कोणता आयुष्य क्षण होता की तुम्ही त्या सगळ्या बीपीटी कॉलनीतल्या त्या गुन्हेगारीमध्ये आपलं बालपण घालवत होता? तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला गल्लीतला दादा व्हायचं होतं, बीपीटीच्या त्या बंगाराच्या चोऱ्या व्हायच्या त्या तुम्ही पाहत होता, असा कोणता क्षण होता की हे नाही, यापेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे, यातून बाहेर पडलं पाहिजे? मला असं वाटतं की एक टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच येत असतात. पहिला टर्निंग पॉईंट जो आला तो शाळेमध्ये मी असताना आला असं मला वाटतं. माझ्या एकंदरीत आयुष्यामध्ये माझ्या वडिलांचं, म्हणजे ज्यांचा उल्लेख मी माझा बाप म्हणून केलेला आहे, त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि असायलाच हवं. त्या म्हणूनच मी ते आमचा बाप आणि आम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. अगदी लहान असताना शाळेमध्ये ज्यावेळी मी होतो त्यातल्या दोन गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये असताना माझा ज्यावेळी पहिला नंबर यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे जे लोक असायचे, आता तुम्ही कल्पना करू शकता चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरी कशा प्रकारचे लोक येणार, गावाकडचे लोक येणार किंवा इतर कर्मचारी जे स्थानिक होते ते येणार, तर त्या सगळ्यांचा मला एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण म्हणणार, असं आमच्या त्या नाशिकच्या बोलीमध्ये तू मोठेपणी कोण म्हणणार असं विचारायचं. तर त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं, माझा मोठा भाऊ म्हणजे आमच्या टीमचा कॅप्टन जे डी जाधव, जो नंतरच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त झाला, तो जे डी जाधव, जनार्दन जाधव, माझा सगळ्यात मोठा भाऊ, तो पहिला, मी शेवटचा, तिथे माझा पहिला नंबर चुकला, मी तिथे शेवटचा. त्याने मला विचारलं काय रे तुला कोण व्हायचं आहे, तर मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर खरं सांगितलं पाहिजे. तोपर्यंत माझ्या मनामध्ये जे संक्रमण झालं होतं मला असं वाटलं की आपण खरं सांगावं, म्हणून माझ्या भावाला म्हटलं की मी मोठा झाल्यानंतर लेखक होणार आहे. मी लेखक होणार आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला, अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असं तो काहीतरी पुटपुटला. ते माझ्या बापानं ऐकलं आणि माझा बाप पुढे आला. माझा बाप फार कमी बोलत असे, तो हातानेच जास्त बोलत असे. त्याने मला विचारलं काय रे कोण होणार आहे तू, त्यावेळी
मी भावाचा जो अनुभव आला होता त्यामुळे गंगरलो होतो, पण मी पुन्हा गुळगुळ उत्तर द्यायला लागलो. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ना ते सगळी माझ्या आयुष्याच्या सगळ्या याची गुरुकिल्ली म्हणता येईल असं आहे. आणि जे मला प्रत्येकाला सांगायचं वाटतं आणि मी प्रत्येकाला ते सांगत असतो पुस्तकाच्या माध्यमातून किंवा भाषणांच्या माध्यमातून. माझा बाप मला म्हणाला त्याच्या रांगड्या भाषेमध्ये, माझा बाप मला म्हणाला, एपाय हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर व्हय, तू इंजिनियर व्हय, तू बालिस्टर व्हय, पण तू काय एकोणच ऐकू नको. आणि मी बी तुला सांगणार नाही का तू अमुकच व्हय का धमुकच व्हय, पण मो म्हणणं एकच आहे बरं का, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये तापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे का, समधी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. इथे मुद्दा अर्थातच चोर होण्याचा नाही, इथे मुद्दा जो आहे तो तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता आणि तुम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये किती उंची गाठता आयुष्यामध्ये अंतिमता तेच महत्त्वाचं असतं. हा अत्यंत मोलाचा संदेश माझ्या बापानं मला त्या वयात दिला जो आता माझ्या आयुष्याची प्रेरणा झालेला आहे. मला तुमच्या आत्मचरित्रातला एक प्रसंग आठवतोय, तुम्ही अमेरिकेत होतात आणि माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे जर बरोबर असेल तर तुम्ही एक थीसिस लिहिला होता बरोबर आणि तो अर्पण केला होता स्वतःच्या वडिलांना बरोबर आणि डॉक्टर आंबेडकरांना बरोबर. तिथे तुमच्या प्राध्यापकांनी तुम्हाला विचारलं, तू तुझ्या वडिलांना आईला हा थीसिस अर्पण करतोय ठीक आहे, पण हु इज दिस डॉक्टर आंबेडकर? तुम्ही वडिलांकडून प्रेरणा घेतलीत आणि थीसिस अर्पण केलात वडिलांबरोबर डॉक्टर आंबेडकरांना. डॉक्टर आंबेडकर तुमच्यासाठी काय आहेत? मी ज्यावेळी माझा थीसिस लिहिला, PhDचं डेझर्टेशन जे लिहिलं त्याच्या अर्पण पत्रिकेमध्ये लिहिलं की दिस इज डेडिकेटेड टू माय बिलव्हड पेरेंट्स अँड द एव्हर इन्स्पायरिंग मेमरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळी माझ्या जर्मन प्राध्यापकाने मला विचारला की डॉक्टर आंबेडकर कोण आणि त्यांना तुम्ही आईवडिलांच्या बरोबर कसं बसवता. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की आईवडिलांनी, आमच्या बायोलॉजिकल आईवडिलांनी आम्हाला जन्म जरी दिला असला तरी माणूस म्हणून उभं राहण्याचं जे करण्याचं जे काम केलेलं आहे ते एकाच व्यक्तीने केलेलं आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं माझ्या आणि माझ्यासारख्या लक्षावधी दलितांच्या मनामध्ये जे स्थान आहे ते प्रत्यक्ष देवासारखं स्थान आहे, त्याचं कारण ते आहे. आम्ही सगळ्यांनी प्रेरणा, मी स्वतः आणि माझ्या भावंडांनी प्रेरणा घेतली ते बापापासून. माझ्या बापानं कोणापासून प्रेरणा घेतली? माझ्या बापानं प्रेरणा घेतली ती डॉक्टर आंबेडकरांपासून. पु ल देशपांडेंनी लिहिलेलं आहे, खूप छान लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये मुलांना जर या दामू रुंजाजी जाधव या कामगारानं आपल्या मुलांना शिक्षण देण्याच्या ऐवजी गावाकडे गुरवळायला पाठवलं असतं तर त्यांना कोणीही दोष दिला नसता, परंतु त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं ठरवलं. शिक्षण देण्याचं त्यांनी जे ठरवलं ही प्रेरणा कुठून आलेली आहे? ही प्रेरणा आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा, ही केवळ निवडणुकीची घोषणा नव्हती, ती सगळ्या दलित समाजाची आत्मप्रतिज्ञा होती. त्या आत्मप्रतिज्ञेचं प्रतीक म्हणजे माझा बाप, त्या बापाची शिकवण, डॉक्टर आंबेडकरांची शिकवण माझ्या बापाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली. बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतायत की तुमच्या वडिलांनी आणि असे असंख्य बाप महाराष्ट्रात होते ज्यांनी आपल्या पुढच्या पिढीला शिक्षण दिलं, केवळ डॉक्टर आंबेडकरांनी ती ज्योत पेटवली म्हणून. बरोबर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला डॉक्टर आंबेडकर आयुष्यात कधी पहिल्यांदा भेटले, कोणी कसे भेटवले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माझी व्यक्तिगत भेट झाली त्यावेळी मी केवळ 3 वर्षांचा होतो, कारण मी 1953 सालचा माझा जन्म आणि 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. माझा बाप किंवा आमचे वडील हे बाबासाहेबांच्या चळवळीतले एक फूट सोल्डर ज्याला म्हणता येईल, सामान्य कार्यकर्ते, ते आम्हा सगळ्या भावंडांना घेऊन बाबासाहेबांना भेटायला गेले होते, पण ते समजण्याचं माझं वय नव्हतं. शाळेमध्ये असताना, महाविद्यालयात असताना बाबासाहेबांच्या ग्रंथांचं वाचन झालं, त्याचं चिंतन झालं आणि त्यातून जी जाणीवा निर्माण झाल्या, आम्ही सगळे त्या आंबेडकरी चळवळीमध्येच वाढलेलो आम्ही आहोत आणि त्या जाणीवा निर्माण झाल्या, आंबेडकरांचा माझा जवळचा परिचय झाला तो कधी ते फार फार विलक्षण महत्त्वाचा आहे. हा अभ्यास मी करतच होतो. मी त्यावेळी ज्यावेळी रिझर्व्ह बँकेत काम करत होतो त्यावेळी मी रिझर्व्ह बँकेच्या सगळ्या गव्हर्नरांची भाषणं लिहिण्याचं काम हे काम करत होतो. 20 वर्ष मी ते काम केलेलं आहे. सगळ्या गव्हर्नरशी, सगळ्या गव्हर्नरशी सगळी भाषणं, जवळजवळ सगळी भाषणं एक एक टाकाने मी लिहिलेली आहेत. 1990 सालची गोष्ट आहे. डॉक्टर रंगराजन त्यावेळी डेप्युटी गव्हर्नर होते, जे आता पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत, मंडळाचे प्रमुख आहेत.
त्यांनी मी एक ड्राफ्ट लिहिला होता आणि त्याच्या अनुषंगाने आमची ज्यावेळी चर्चा चालू होती त्यावेळी ते म्हणा त्यावेळी मी तिथे जी काही वाक्य लिहिली होती त्यामध्ये आमची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये मी त्यांना म्हणालो की डॉक्टर आंबेडकर मेड दिस आर्ग्युमेंट. त्यांनी माझ्याकडे आश्चर्य पाहिलं म्हणजे वाय वुड डॉक्टर आंबेडकर राईट दॅट, त्यांचा काय संबंध आहे, ते तर कायदे पंडित होते. म्हटलं नाही, ते फार मोठे अर्थतज्ञ होते. यू मस्ट बी जोकिंग. डेप्युटी गव्हर्नर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपल्या देशातल्या सर्वोत्तम अर्थतज्ञांपैकी, त्यांनी मला सांगितलं की यू मस्ट बी जोकिंग. मी त्यांना म्हटलं नाही, डॉक्टर आंबेडकर वॉज द मोस्ट एज्युकेटेड इकॉनॉमिस्ट इन अवर कंट्री एव्हर. 1915 साली कोलंबिया विद्यापीठातून एम ए, 1917 साली कोलंबिया विद्यापीठातून PhD आणि 1921 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स अर्थशास्त्रातल्या. त्यांच्या सगळ्या पदव्या, एक बॅरिस्टरची पदवी सोडली तर सगळ्या पदव्याही अर्थशास्त्रातल्या आहेत. आणि त्यांनी अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे, त्यांना फार आश्चर्य वाटलं. आणि मग मी त्यांना ते काढून दाखवलं, जे काय उपलब्ध त्यावेळी होतं ते त्यांना काढून दाखवलं. त्यावेळी मी माझ्या मनात प्रश्न असा केला की बाबासाहेब आंबेडकरांना इतर समाजाने, भारतीय समाजानं अर्थतज्ञ म्हणून कधी स्वीकारलेलंच नाही, कधी मान्यच केलेलं नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात पहिलं पुस्तक मी जे लिहिलं असेल आणि मला आता आनंद आणि अभिमान वाटतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं 1991 साली मी 2 पुस्तकं लिहिली, माझ्या आयुष्यातली पहिली पुस्तकं. त्यातलं पहिलं पुस्तक मराठीमध्ये जे आहे ते डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि तत्वज्ञान, आणि त्याचाच इंग्रजीसुद्धा मी त्याचवेळी लिहिलं, डॉक्टर आंबेडकर इकॉनॉमिक थॉट्स अँड फिलॉसॉफी. आणि आता तुम्ही आंबेडकरांच्या भाषणाचे संग्रहीसुद्धा काढलेले आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत मराठी साहित्यामध्ये, त्याकडे मी नंतर येणार आहे. ठीक, पण मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की अर्थतज्ञच का, म्हणजे तुम्ही रिझर्व्ह बँकेत आलात, रिझर्व्ह बँकेने तुमच्यासाठी चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर ही पोस्ट निर्माण केली, बरोबर, त्यापूर्वी कोणी नव्हतं ॲडवायझर, त्यानंतर कोणी झालेलं नाही, अगदी बरोबर, अर्थतज्ञ व्हायचं असं तुम्ही का ठरवलं? 1971 साली मी ज्यावेळी इंटर सायन्सला होतो आणि असं वाटत होतं की आपली पद चुकलेली आहे, हे काय मला याच्यात स्वारस्य वाटत नव्हतं. त्यावेळी योगायोगानं माझ्या हातामध्ये एक पुस्तक आलं, ते होतं V.M. दांडेकर आणि नीलकंठ रथ यांनी लिहिलेलं पॉवर्टी इन इंडिया. पॉवर्टी इन इंडिया याच्याबद्दलचं त्या काळी लिहिलेलं हे पुस्तक ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी पूर्णपणे झपाटून गेलो आणि मला असं वाटलं की अरे हे मला खरं म्हणजे करायचं आहे आयुष्यामध्ये, याचा मला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून सुदैवानं मला ती त्यावेळी संधी प्राप्त झाली की सायन्सकडून आर्ट्सकडे यायला फार कमी संधी होत्या, परंतु सायन्सकडून मी आर्ट्सकडे आलो आणि BSc जे मी केलं रुईया महाविद्यालयातून मुंबईच्या, ते स्टॅटिस्टिक्स हा मुख्य विषय घेऊन आणि इकॉनॉमिक सबसिडीरी घेऊन, आणि मग BSc केल्यानंतर मी MA इकॉनॉमिक्समध्ये केलं आणि मग नंतर PhD इकॉनॉमिक्समध्ये अमेरिकेला जाऊन अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून केलं. त्यामुळे हा असा योगायोग घडलेला आहे, परंतु आपल्याला ते म्हणजे एक विज्ञानाचा विद्यार्थी अर्थशास्त्राकडे आहे. खरं तुमची शाळा दादरची छबिलदास, बरोबर, आणि या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात तेव्हा मला असं वाटतं तुम्ही तुमच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे की तुमच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता, अजिबात नव्हता. हा आत्मविश्वास निर्माण कसा झाला हा एक प्रश्न, आणि मला दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही संस्कृतमध्ये पहिले आलात तेव्हा त्या शाळेतल्या तुमच्या संस्कृत या शिक्षकांची जी प्रतिक्रिया होती ती आपल्या सामाजिक जाणीवेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, अगदी बरोबर. काय आहे त्या 2 गोष्टी? फार उत्तम प्रश्न आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शाळेच्या पूर्ण शालेय जीवनामध्ये म्हणता येईल की मी कधीही तोंड उघडून घडाघडा बोलत नसे, भिजलेल्या उंदरासारखा मी बसलेला असे असं मी लिहिलेलं, म्हणजे माझा पहिला नंबर येत असून सुद्धा, तुमचा कायम पहिला नंबर येतो, कायम पहिला नंबर माझा, पण तरी सुद्धा तोंड उघडून मी घडाघडा बोलत नसे. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण असं होतं की मला जे मराठी बोलता यायचं ते म्हणजे खऱ्या अर्थानं मातृभाषा, माझ्या घरामध्ये बोलली जाणारी नाशिकच्या परिसरातली बोलीभाषा. त्यामुळे मी तो ज्याला रांगडी मराठी भाषा म्हणता येईल ती, अनेक रांगड्या मराठी बोली आहेत त्यापैकी ही एक, हिला तर नाव सुद्धा नाही, अहिराणीच्या थोडी जवळ जाणारी परंतु ही बोलीभाषा, तर ती बोलीभाषा जी आहे त्यामध्ये मला बोलता येईल. त्यामुळे मी तोंड उघडले की सगळे लोक हसायला लागायचे. दुर्दैवानं काय झालेलं आहे निखिलजी की आपल्याकडे भाषेच्या शुद्धता किंवा अशुद्धता याला जातीय परिमाण आहे, जातीय परिमाण. त्यामुळे शुद्ध भाषा म्हणजे कोणती? तर पुण्यामधल्या विशिष्ट जातीच्या लोकांनी बोललेली भाषा ही प्रमाण भाषा. सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांनी बोललेली भाषा मी अधिक स्पष्ट करते, अगदी 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 बरोबर आहे. त्यामुळे काय झालं होतं की इतर भाषा आहेत त्या सगळ्या प्रदूषित. त्यामुळे मला असं वाटायचं की आपल्यालाच शुद्ध भाषा बोलता येत नाही, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे असं माझ्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यामुळे मी कधी बोलत नसे.
नंतरच्या काळामध्ये मी आता इतकी भाष्ट करतो कोणालाही खरं वाटत नाही की एकेकाळी मी पूर्णपणे गप्प बसत असे. माझी पत्नी मला आता वरचेवर आठवण करून देते की तुम्ही त्यानंतर जे तोंड उघडलेलं आहे ते अजून मिटलेलंच नाही, ते बंद झालं. पण ती नंतरची गोष्ट आहे, ते बॅकलॉग म्हणा किंवा वॉट एव्हर. दुसरा तुमचा प्रश्न होता संस्कृतबद्दलचा, तर त्यावेळी माझी सुप्त महत्वाकांक्षा, अगेन बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो केल्यामुळे त्यांना संस्कृत शिकायला परवानगी दिलेली नव्हती. आमच्यासाठी आदर्श म्हणजे एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना संस्कृत शिकायला मिळालेलं नव्हतं, कारण ती देवाची भाषा समजली जायची. त्यामुळे मनामध्ये असा महत्वाकांक्षा पहिल्यापासून, परंतु ती प्रकट होत नव्हती. त्यामुळे मी ठरवलं की संस्कृतमध्ये आपण जगन्नाथ शंकरशेट मिळवून दाखवायची, जगन्नाथ शंकरशेट, नथिंग लेस. आणि मी खूप अभ्यास केला, तर ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी माझी शंकरशेट एका मार्कानं चुकली, एका मार्कानं, मला मिळाली नाही शंकरशेट, एका मार्कानं चुकली ती. परंतु शाळेमध्ये हाहाकार झाला की छबीलदासचा कोणीतरी विद्यार्थी शंकरशेट मिळवण्याच्या जवळ गेला, दिस वॉज अ बिग न्यूज. हे जे शिक्षक होते त्यांचं नाव मला वाटतं जोशी होतं, त्यांनी विचार, त्यांना ज्यावेळी कळलं त्यावेळी त्यांना खूप आनंद वाटला. ते धोतर कोट वगैरे घालणारे जुन्या पद्धतीचे विद्वान शिक्षक होते, आणि त्यांनी ज्यावेळी ही बातमी आल्यावर त्यांनी विचारलं कोण बरा, साने, बापट, फडके, गोखले, अशी नावं घेतलीत सगळ्यांना. नाही नाही नाही, जाधव नावाचा एक विद्यार्थी. म्हणजे जाधव या नावाचा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहे का? तर आहे, कारण मला फेसलेस होतो मी. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला बोलवून आणा, मला पाहायचं आहे कोण हा प्राणी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल निखिलजी, ज्यावेळी मला बोलावलं त्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो नाही. तिथे माझा उद्धटपणा नव्हता, माझ्या मनामध्ये अशी भावना आणि भूमिका होती की कदाचित तथाकथित उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क मिळवल्याबद्दल मला हे शिक्षक शिक्षा करतील अशी माझ्या मला भीती वाटत होती, आणि म्हणून मी त्यांना भेटायचं टाळलं. तिथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा वाटतो, छबीलदास या शाळेमध्ये मला फार उत्तम शिक्षक मिळाले. वाईट शिक्षकही खूप मिळाले, परंतु उत्तम शिक्षक खूप मिळाले हे मला मुद्दाम सांगायचं आहे. त्यातून मला एका शिक्षकाचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे, ते म्हणजे माधव साखरदांडे, दुर्गा झाली गौरी ज्यांनी लिहिलेलं आहे. माझ्या मते ते आदर्श शिक्षक होते. त्यांनी मला माझ्या कोशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा होती, मी कधी या स्पर्धांमध्ये भाग घेत नव्हते, आपल्याला कोण देणार असं उगाच डोक्यामध्ये बसलेलं. त्यामुळे मी काही गेलो नव्हतो. साखरदांडे सर वर्गात आले आणि त्यांनी मला ओरायला सांगितलं, आणि मला विचारलं गेल्या आठवड्यामध्ये आपल्या शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धा होती, तुम्हाला माहिती होतं का? मी म्हटलं हो, आणि खरंच मला माहिती होतं. मग तुम्ही का नाही भाग घेतला त्यामध्ये? मी एकदम चक्रावून गेलो, मी कशाला भाग घ्यायला पाहिजे, आपल्याला कोण देणार अशी ती भीती होती. मग मी काहीतरी मूर्खासारखं उत्तर दिलं की मी गावाला गेलो होतो, ते नापास का झाला तुम्ही शाळे गावाला गेलो, असं काहीतरी गांगरून उत्तर दिलं. मग त्यांनी मला सांगितलं तुमची वही घेऊन इकडे या, आणि मी माझी वही घेऊन गेलो. त्यांनी ज्या विद्यार्थ्याला हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पहिला पुरस्कार मिळाला होता त्याच्या हस्ताक्षराचा नमुना आणला होता, त्यांनी तो ठेवला आणि त्याच्या बाजूला माझी वही ठेवली, आणि मला विचारलं या दोनमध्ये कोणाचा हस्ताक्षर जास्त चांगला आहे सांगा बरं. विथ ऑल द कॉम्प्लेक्स दॅट आय हॅड टू ॲडमिट दॅट माय हँड रायटिंग वॉज बेटर. म्हणजे त्यांनी या छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी माझ्या मनावरती स्पर्धात्मक गुणवत्तेचं महत्त्व आणि माझं पोटेन्शियल काय आहे हे मला जाणवून देण्याचा अतिशय स्तुत्य असा प्रयत्न केला. म्हणून मला असं वाटतं की शिक्षक ही आपल्या आयुष्यातली एक फार महत्त्वाची घटना असते असं मला वाटतं. जो प्रश्न मला विचारायचा नाही तो मला विचारला पाहिजे, ठीक, कारण ते सामाजिक वास्तव आहे. ठीक आहे, प्रश्न आहे. मगाशी तुम्ही जातीव्यवस्थेचा उल्लेख केला, संस्कृतच्या शिक्षकांचं उदाहरण दिलं. मला तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही एवढा मोठा प्रवास केलेला आहे, तुम्ही पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होतात, तुम्ही रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक पदांवर काम केलं, शेवटी चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर होता, तुम्ही केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. शाळेमध्ये हा जो जातीव्यवस्थेचा चटका किंवा लहानपणी बीपीडी कॉलनीमध्ये जो जातीव्यवस्थेचा चटका तुम्हाला बसला होता, इतक्या महत्वाच्या पदांवर काम केल्यावर तुम्हाला यामध्ये काही बदल घडलेला दिसला की ते चटके अधूनमधून बसत होते? म्हणजे खूप पूर्वीच्या काळी अस्पृश्य म्हणून जी वागणूक माझ्या वाडवडिलांना मिळालेली आहे त्यामध्ये आता बदल झालेला आहे. परंतु लोकांना असं वाटतं ते खरं नाही की जातीयता संपलेली आहे, जातीयतेचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी ती फार ठळक बटबटीत अशा स्वरूपाची होती, म्हणजे गळ्यामध्ये गाडगं किंवा कमरेला झाडू अशा पेशवाईमध्ये जो भयंकर प्रकार जो होता तसं स्वरूप बदललेलं जरी असलं तरी त्यामुळे जातीय व्यवस्था आता संपलेली आहे
असं मानणं हे तद्दन मूर्खपणाचं आहे असं मला वाटतं. कारण आज मी तिला जातीव्यवस्था ही आपल्या मानसिकतेमध्ये दडलेली आहे, त्यामुळे नंतरच्या काळातही मला त्याचं प्रत्यंतर आलेलं आहे, अनेक वेळा आलेलं आहे, परंतु ते सॉफिस्टिकेटेड. मला असं वाटतं की जाती व्यवस्था आता जास्त सॉफिस्टिकेटेड झालेली आहे, ती मनामध्ये असते, इट इज व्हेरी मच देअर, बट इट एक्झिबिट्स इट सेल्फ इन डिफरंट फॉर्मॅट. मी अमेरिकेत ज्यावेळी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होतो त्यावेळी मी तिथे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होतो आणि मला तसं पारितोषिकही मिळालं सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना. तिथे आणखी एक गोष्ट मी केलेली आहे, मी कार्यकर्ता होतो, मला म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे कार्यकर्ता होतोच. मी अमेरिकेत गेल्याबरोबर तिथल्या भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला होतो आणि ती संघटना मी पूर्णपणे बदलून टाकली आणि ती नावारूपाला आणली. ती अजूनही नावारूपाला आहे, इंडियाना विद्यापीठाचं. तिथे असताना मला ज्यावेळी आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हा फार मोठा पुरस्कार ज्यावेळी नावांची काय म्हणतात शॉर्टलिस्टिंग चाललं होतं त्यावेळी माझं नाव त्यामध्ये होतं. तर त्यावेळी मला त्या विद्यापीठाच्या प्रमुख व्यक्तीने बोलवून असं सांगितलं की लुक दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, तर तुम्ही काय करा की भारतीय जे इथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही सर्टिफिकेट आणा, असं त्यांनी खाजगीमध्ये मला सल्ला दिला होता. आणि मग मी विचारलं लोकांना की कोणाचं सर्टिफिकेट घ्यायचं, तर तिथे एक प्राध्यापक होते खूप म्हातारे आणि इतके मोठे प्राध्यापक म्हणजे नोबेल लॉरिएटच्या तुळीचे प्राध्यापक, भारतीय प्राध्यापक, उत्तर भारतीय ते होते आणि त्यांच्याकडनं ते हे सर्टिफिकेट आणलं तर बरं राहील. कारण ते त्यांचा एवढा दबदबा होता, ॲटॉमिक फिजिक्समध्ये खूप मोठं काम करणारा हा ही व्यक्ती होती. तर तिथे मध्यम वयीन जे नागरिक होते त्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग माणूस होता, त्याचं नाव बॉबी सरदेसाई, म्हणजे आपल्या अँकर सरदेसाईंचे काका, राजदीप सरदेसाई, राजदीपचे काका बॉबी सरदेसाई. तर बॉबी वॉज ते काही विद्यार्थी नव्हते पण तिथे राहणारे होते आणि आमच्या संघटनेमध्ये खूप चांगलं काम करायचे. मग त्यांना मी विनंती केली की तुम्ही मला यांच्याकडे घरी घेऊन चला, म्हणून आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो आणि मला आयुष्यात कधी न विसरता येण्यासारखा अनुभव मला मिळाला. मी त्यांच्याकडे घरी गेलो तर तिथे भारतीय माणसाकडे भारतीय लोक गेलेले आहेत, पण तिथे अनेक जे भारतीय लोक आहेत ते अमेरिकनांपेक्षा आपण अमेरिकन असल्याचं भासवतात, त्यामुळे त्यांनी आम्हाला चहा कॉफी दिला नाही, ॲपल पाय वगैरे दिलं. आम्ही गोष्टी केल्या, त्यांनी विचारलं काय कशासाठी आलेला आहात, मग बॉबीने सांगितलं की असं असं आहे की कधी नाही तर भारतीय विद्यार्थी आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या पदाच्या रेसमध्ये आहे, तर तुमचा सर्टिफिकेट मिळालं तर फार बरं होईल, तेव्हा ठीक आहे बघू वगैरे असं त्यांनी मोघम उत्तर दिलं, काही छळक उत्तर दिलं नाही. आणि आम्ही निरोप घेतला. आम्ही दारामध्ये असताना, दारामध्ये आम्ही पोचलेलो तर त्यांनी सांगितलं बाबी कॅन आय हॅव अ मोमेंट विथ यू, एक मिनिटभर तुमच्याशी बोलता येईल का. तर मी त्यांना अर्थ सोडून मी बाहेर गेलो आणि मी दार उघडं होतं, मी दाराच्या बाहेर उभा आहे. त्या माणसाने अमेरिकेमध्ये 50 वर्ष राहिलेल्या त्या ॲटॉमिक फिजिक्समधल्या अत्यंत मोठ्या प्राध्यापकानं नोबेल लॉरिएटच्या लेवलचा जो माणूस होता, मी बाहेर पडल्यानंतर मी तिथे ऐकू शकणार हे माहिती असून सुद्धा यु नो वॉट ही टोल्ड बॉबी सरदेसाई, त्यांनी सांगितलं बॉबी तुम्हारी अकल मारी गई है, कैसे आदमी को तुम लेके आए मेरे पास, ये तो धेड का बच्चा है. मी विसरलो होतो अमेरिकेमध्ये 50 वर्ष राहिलेल्या इतक्या अत्युत्तम अत्युच्च पदी असलेल्या माणसाने ही त्याची मानसिकता होती आणि त्याने याला सांगितलं की तुम्हारी अकल मारी गई है, धेड के बच्चे को लाते हो तुम. खरं सांगतो निखिलजी, मी माझी जात विसरलो होतो तिथे, मी तिथे भारतीय होतो, मी भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो. वंचना वेदना ही आहे की आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही जात विसरलो तरी इतर लोक जात विसरत नाहीत. म्हणजे आपण कितीही झाकलं तरी सुद्धा ते टोचल्याशिवाय राहत नाही. मला इथे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिहिलेशन ऑफ द कास्ट लिहिलं, बरोबर, ही जात कधीतरी संपणार आहे का? माझ्या मते संपणार आहे. मला माझा प्रामाणिक असा समज आहे की जात ही जाऊ शकेल, त्याला खूप कालावधी जाईल, परंतु जात जाण्यासाठी सगळ्यात प्रभावी अँटीडोट काय असणार आहे पुढच्या 50 वर्ष 100 वर्षात, माझं प्रामाणिक मत असं आहे की ग्लोबलायझेशन इज अन अँटीडोट टू द कास्ट सिस्टम. हे जे तुम्ही मांडलेलं आहे की आर्थिक उदारीकरणामुळे आणि ग्लोबलायझेशनमुळे जात जाऊ शकते, थोडं अधिक विस्ताराने सांगा नेमकं कसं घडणार आहे. कुठल्याही माणसाला नोकरी देताना सुद्धा हा माणूस आपला आहे का? अमेरिकेमध्ये मी असं नेहमी म्हणत असे आणि आता नंतरही मांडलेलं आहे, कोणी दोन भारतीय माणसं एकमेकाला भेटल्यानंतर पहिला प्रश्न काय विचारता तुम्ही? पहा कोण हो, तुमचं नाव काय झालं, तुम्ही कुठले, पहिलं म्हणजे नावावरनं आपल्याला जात कळत असते.
ती जर कळली नाही मग कुठले तुम्ही, मग आपण असं ते कॉन्टॅक्ट शोधायचा प्रयत्न करतो काही कॉमन आहेत का, कारण आपल्या मनामध्ये ते कप्पे आहेत, वेगवेगळे कप्पे आहेत, ते कप्पे जे आपल्या मनामध्ये वेगवेगळे आहेत त्यात कुठेतरी बसवलं की माणसं क्लिअर होतात, म्हणजे द लाईन्स आर ड्रॉन. त्यामुळे जातीयता ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मनामध्ये अशी भिनलेली आहे. 1991 साली आपल्या देशामध्ये एक अभूतपूर्व असा आर्थिक पेच प्रसंग आला होता, आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी आपल्याला सोनं गहाण ठेवण्याची नामुष्की पत्करावी लागली होती आणि आपल्या परकीय चलनाची गंगाजळी पूर्णपणे आटत जाऊन ती जवळजवळ नष्टप्राय झालेली होती आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपला देश जाऊन पोचला होता. त्या आर्थिक परिस्थितीवर किंवा अरिष्टावर तोडगा म्हणून आपण आपल्या देशाने नवीन आर्थिक नीतीचा स्वीकार केला, मग त्याचं उदारीकरण, अंशतः खाजगीकरण आणि जागतिकीकरण. पूर्वीच्या काळी काय असायचं, नोकरी देताना हा माणूस आपला आहे का हा पहिला फॅक्टर असायचा. आता तो फॅक्टर कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे कसा माहिती आहे का, की एखादी व्यक्ती ही आपल्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये ॲड करणार आहे का, या व्यक्तीचा आपल्याकडे व्हॅल्यू ॲडेड काय असणार आहे हा निकष पहिल्यांदा असतो. ही जी मनोभावना बदलते आहे, अजून पूर्णपणे ते झालेलं नाही पण त्या बदलाला सुरुवात झालेली आहे आणि हा बदल जो आहे तो जागतिकीकरणामुळे होतो आहे. आणि माझी अशी भावना आहे की हा बदल जर असाच चालू राहिला तर एक काळ असा येईल की जातीयता ही नष्ट होऊ शकेल. रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही कामाला सुरुवात केली आणि रिझर्व्ह बँकेत स्टेट बँकेत सुरुवात केली. तुम्ही स्टेट बँकेत 3 वर्ष पण रमला नाहीत तिथे. नाही, रमायचा प्रश्न नव्हता. रिझर्व्ह बँकेत तुम्ही जे काम केलं हे सर्वसामान्य अधिकारी जे काम करतात तसं काम नाहीये. बरोबर, देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीतरी दिशा देण्याचं. बरोबर, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः IMF मध्ये भारतासारख्या विकसनशील देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम तुमच्या रिझर्व्ह बँकेतल्या काही प्रबंधांनी करून दिलेलं आहे. निश्चित. कशा प्रकारचं हे काम होतं, काय केलं तुम्ही? तुमचं हे निरीक्षण अगदी बरोबर आहे. मी अर्थशास्त्रावर जे काम केलेलं आहे ते 2 प्रकारचं काम केलेलं आहे. प्रबोधनात्मक लिखाण मी केलेलं आहे तो एक भाग, दुसरा भाग अर्थशास्त्रावर तांत्रिक स्वरूपाचं आणि प्रगत अशा प्रकारचं काम जे फार कमी लोकांनी, ते खरे अर्थतज्ञ खरं म्हणजे, तर तसं काम करण्याची संधी मला रिझर्व्ह बँकेत मिळाली. पहिलं काम जे आहे ज्याचा उल्लेख तुम्ही IMF उल्लेख केला, IMF जे आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ही एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटीसारखं चालते. त्यामुळे प्रत्येक देशाचा एक कोटा असतो आणि तुम्हाला जितका कोटा असेल तितकी मतं असतात आणि जितका कोटा असेल त्या प्रमाणात तुम्हाला मदत मिळू शकते. तर हा जो कोटा आहे तो तयार करण्याचे जे फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले त्याचा अभ्यास करून ते फॉर्म्युले कसे बदलायला पाहिजेत आणि ते बदलल्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांचा जो कोटा आहे तो कमी कमी जो होत चाललेला आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी आपला जो कोटा होता त्याच्यापेक्षा खूप कमी कोटा आता झालेला आहे, तर हे नुकसान होऊ नये म्हणून जास्त बॅलन्स्ड, जास्त उत्तम प्रकारचा फॉर्म्युला मी डेव्हलप केला आणि तो भारतीय प्रतिनिधींच्या मार्फत IMF मांडण्यात आला. आणि मला असं वाटतं की ती एक अतिशय अभिमानास्पद कामगिरी माझ्या हातून घडली असं मला वाटतं. हा एक भाग. दुसरा फार महत्त्वाचा भाग तो म्हणजे, ज्यावेळी तुम्हाला आश्चर्य वाटेल की फिस्कल डेफिसिट, आता आपण बजेट डेफिसिटबद्दल बोलतो, पूर्वी बजेट डेफिसिट म्हणायचे, आता नेहमी आपण फिस्कल डेफिसिट बद्दल बोलतो. बजेट डेफिसिट कॅल्क्युलेट करण्याची गव्हर्नमेंटची जी पद्धत आहे ती अत्यंत चुकीची आहे हे मी सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्याऐवजी फिस्कल डेफिसिट हा कन्सेप्ट वापरला पाहिजे ही मांडणी मी केली. तिसरं उदाहरण म्हणजे 1991 साली आपल्याकडे ज्यावेळी हा पेच प्रसंग आला होता त्यावेळी आपल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा परदेशी जात होता, हवाला मार्गाच्या रूटने तो पैसा परदेशी जात होता. तर त्यावेळी रिझर्व्ह बँकेमध्ये एक फार मोठे गव्हर्नर आले होते, त्यांचं नाव व्यंकटरमणन, अतिशय विजनरी म्हणता येईल अशा प्रकारचे. तर त्यांनी एका मीटिंगमध्ये आम्हाला विचारलं की हवाला मार्केटच्या माध्यमातून एवढा पैसा जातो आहे तर त्याचं काय करताय, तुम्हाला काय माहिती आहे त्याबद्दल? तर मी हातवरती करून मला जे माहिती होतं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले याचं केंद्र कुठे आहे? मी म्हटलं की माहिती जर अशी आहे की दुबईला आहे. ते म्हणाले की मग याच्याबद्दल आणखी माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? तर म्हटलं दुबईला जावं लागेल. ते इतके डायनॅमिक होते, ते माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे, मी अगदीच कोळा होतो, माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटकडे वळले आणि त्यांना म्हणाले पुढच्या 36 तासामध्ये या माणसाला दुबईला पाठवायचं आणि हवाला मार्केटची सगळी माहिती गोळा करून आणायला. आणि मला पाठवण्यात आलं आणि आफ्टर आय केम बॅक आय वॉज कॉल
कॅन इमॅजिन हे ही संधी कुठल्याही संशोधकाला मिळत नाही. मी दुबईला जाऊन मी स्वतः हवाला डीलर आहे अशी बतावणी केली. भारतातली गोल्डची किंमत आणि दुबईची गोल्डची किंमत याच्यामध्ये 65% एवढा फरक होता. ते म्हणजे स्मगलिंगसाठी आमंत्रण दिल्यासारखं होतं. मी पहिली रेकमेंडेशन केली ती म्हणजे गोल्डच्या आयातीला परवानगी द्या. आणि मनमोहन सिंगांनी त्यांच्या पहिल्या बजेटमध्ये, तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही व्हेरीफाय करा, पहिल्या बजेटमध्ये त्यांनी गोल्डच्या आयातीला परवानगी द्यायचं ठरवलं. 500 ग्रॅम गोल्ड आणायला परवानगी दिली. त्यातून आपल्याला टॅक्सही मिळायला लागला फॉरेन एक्सचेंजमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे मार्जिन होतं ते मार्जिन 65% 10% आलं. पूर्वीच्या काळी स्मगलिंग वाढलं तर काय करायचं, आणखी काही पोलीस अधिकारी नेमा, म्हणजे आणखी लोकांना दक्षिणा द्या असा त्याचा अर्थ होता. त्याच्या मुळावर घाव घालण्यात केलं. 65% मार्जिन वरून ते 10% ज्यावेळी मार्जिन आलं त्यावेळी हवाला मार्केट आपोआपच बंद पडलं. त्यानंतर भारतीय अर्थतज्ञांच्या एका मोठ्या बैठकीमध्ये त्यावेळच्या गव्हर्नर साहेबांनी माझा उल्लेख केला होता की ही इज द जेम्स बॉन्ड ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण मी लगेच त्याला पुस्ती जोडली की मायनस द ऍक्शन दॅट गोज विथ जेम्स बॉन्ड. एक दिवशी संध्याकाळी माझ्या पत्नीचा फोन आला आणि अचानक आठवल्यासारखं तिने मला विचारलं, अहो तुम्हाला कुलगुरू व्हायचं आहे का, कुलगुरू व्हायचं आहे का? माझा ठोका चुकला, कारण ते मी शिक्षक आहे तुम्हाला सांगितलं. तर मी म्हटलं कुठलं विद्यापीठ, कारण मला मुंबई विद्यापीठ अजिबात नको होतं. मला तुम्हाला सांगायला विशेष आनंद होतो, आत्ता 12वी योजना जी आम्ही नुकतीच फायनलाइज केली आहे त्यामध्ये आता UGCला मी निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सगळ्या विद्यापीठांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी PhD सुरू करावी.